नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, राजस्थानहून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेणाऱ्या 58 उंटांना अमरावती येथील तळेगाव दशासर पोलिसांनी जीवनदान दिले आहे। काही पशुप्रेमींनी याबाबत अमरावतीच्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांना ही बाब लक्षात आणून दिली। त्यानंतर खासदार मॅडम यांनी आपली सूत्रे हलवत पोलीस प्रशासनाला याबाबत सांगितले। त्यानंतर तळेगाव दशाहजार पोलिसांनी लगेच या 58 उंटांना आपल्या ताब्यात घेतले व या उंटांसोबत असलेल्या इस्मांना अटक केली। त्यानंतर या सर्व उंटांना सुखरूप अमरावती येथील गोरक्षण संस्थेत पाठवण्यात आले। मित्रांनो, जोपर्यंत या सर्व उंटांची हमी मिळणार नाही तोपर्यंत हे सर्व उंट परत पाठवणार नाही अशी ठोस भूमिका खासदार नवनीत राणा यांनी यावेळी घेतली आहे। बाल बच्चा के लिए बाल पोषण के लिए गुजरात से आ रहे हैं। अभी अमरावती है, ये अमरावती है, नागपुर है, वर्धा है, छत्तीसगढ़ तक हम जाएंगे। किसका एक है, किसका दो है, सब एक खट्टा तो है ही नहीं किसके लिए। पूरा फालतू परेशानी मत करो, हमारा पेट में लात मत मारो। हम दूसरा कोई पार्टी लोग हम है नहीं। हम हमारा बच्चा के कसम खा के बोल रहे हैं, जो अगर हम जो कटनी में ले जाते हैं, हाँ हमारा वो धंधा ही। हाँ, जर अपन मांगे पहले तो 58 कैमल्स ऊंट जर अपन पहले तो राजस्थान मध्ये जिथे रेत असते यांचं जन्म तिथे असते, पालनपोषणही तिथे असते, त्यांना चालासाठी हा जी आपली जमीन आहे त्याच्यावर हे चालू शकत नाही। आणि जसं मला माहिती पडलं आणि जे लोकं याचं पीछा करत होते खूप लांबपण पासनं, ते मला त्यांनी मला फोन केला, त्यांनी म्हटलं की खासदार मॅडम खूप जिल्हे हे नांगून आलेले आहे पण कोणीही कारवाई केली नाही, कोणी याला हात लावलं नाही, पण तुम्ही याच्यावर कारवाई करू शकता तर आमची विनंती आहे की याच्यावर तुम्ही पोलीसवाल्यांना, पोलीस प्रशासनाला, जसं मी आय जी सोबत बोलली, एस पी साहेबांसोबत, मीना साहेब जे आहे आपले आय जी त्यांच्यासोबत बोलली, एस पी साहेबांसोबत बोलली, आणि जे ठाणेदार आहे आमचे तळेगावचे त्यांच्यासोबत बोलले, आणि इमिजिएट अदर सेकंड ठाणेदार तिथे पोचले आणि 58 उंटांना त्यांनी पकडलं आणि त्यांच्यासोबत जे लोकं होते त्यांना सुद्धा धरलं आणि धामणगावमध्ये एक दोन दिवस तिथे ठेवलं आणि 12 किलोमीटर ते दिवसांनी चालू शकतात आणि आज 2 दिवसानंतर हे अमरावतीला इथे पोचलेले आहे। हे तिथून ते हैदराबादला कटाईसाठी चालले होते। 1200 किलोमीटर या उंटांना तिथून ट्रॅव्हलिंग करून हे फक्त कटाईसाठी हैदराबादला नेत होते। ते खूप मोठा तस्करीचा सब्जेक्ट आहे आणि आमचे अमरावतीचे जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी यांना धरून या 58 उंटांचा जीव वाचवण्याचं काम या डिपार्टमेंटनी केलेलं आहे। तर मला वाटते की मी आव्हान करते या गौरक्षणमध्ये, आपण अमरावती गौरक्षणमध्ये आज आणलेलं आणि इथे आपण जागा देते, तिथे चारा देण्याची व्यवस्था जोपर्यंत याच्या मार्गी लावत नाही आणि जोपर्यंत याची गॅरंटी कोणी घेत नाही की स्टॅम्पवर लिहून देत नाही की हे परत राजस्थानमध्ये पाठवण्यात येईल आणि तिथे याची काळजी घेण्यात येईल असं जोपर्यंत आम्हाला तिथून काही लेखी येत नाही तिथपर्यंत हे उंट आमच्या अमरावतीमध्ये या गौरक्षण अमरावतीमध्येच आपण ठेवणार आहे। कारण की खूप मोठा धक्का, माझ्या जीवनातला हा पहिला क्षण मी पाहत आहे की 58 उंट असे राजस्थानवरनं। कारण की एक जे जानवरचे पालन पोषण करतात त्यांचे मित्र ते सांगतात आहे की उंट असे जमिनीवर चालू शकत नाही कारण की त्यांचे जे पाय असतात आपले या तळापेक्षाही मऊ असते, तर या रोडवर चालण्यासाठी खूप डिफिकल्ट त्यांना होते। पण 1200 किलोमीटर त्यांना नेत होतं आणि तिथे त्यांची कटाई होणार होती। तर मला वाटते जे याचं पालन पोषण करू शकतात, जे यांना हँडल करू शकतात, त्यांनी या गौरक्षणासोबत कॉन्टॅक्ट करावी आणि त्याच्यानंतर आपण ठरवून की काय करावं लागते।